मित्रांनो, मागील भागात आपण अरुणिमाची थोडीफार माहिती करून घेतली. अरुणिमाचा जन्म, अरुणिमाचं गाव, तिचं कुटुंब, त्यानंतर तिची एव्हरेस्ट सर करण्याची तयारी आणि त्यातून तिचा झालेला अचानक झालेला अपघात आणि तिला आलेलं अपंगत्व ह्याची आपण ओळख करून घेतली. ह्या सगळ्या परिस्थितीतून तिने मनाशी निर्धार केला होता की आपल्याला एव्हरेस्ट सर करायचं आहे. लोक कितीही बोलू देत, लोकांकडे आपण लक्ष द्यायचं नाही. आणि तिने जेव्हा तिचा निर्धार लोकांना सांगितला तेव्हा इतक्या विचित्र प्रतिक्रिया तिला ऐकायला मिळाल्या. लोक अगदी इतके बोलायला लागले की अरुणिमाला जखमा झाल्या आहेत, ती अपंग झाली आहे, त्याच्यामुळे तिच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसते. लोकांनी तिचा हा निर्धार हसण्यावारी नेला, त्यांनी तिची टिंगल केली. पण शरीराला जखमा झाल्या होत्या, तिचं मन थोडंच अपंग झालं होतं नाही. ती अतिशय जिद्दी मुलगी होती. तिने निर्धार, तिच्या डोक्यामध्ये आता सतत हे विचारचक्र सुरू झालं की आपल्याला एव्हरेस्ट सर करायचंच आहे. तिचे एका पाय तर मांडीपासून खाली कापलेला होता, दुसऱ्या पायामध्ये घोट्याचे हाड तुटल्याने तिच्या पायात रॉड घातलेला होता. याही परिस्थितीमध्ये विनोद बुद्धीने ती स्वतःला स्वतःचा अवतार म्हणती. ती असं म्हणतीये की मी हा माझा अवतार आणि माझे भाईसाहेब असे आम्ही निघालो. मला घरच्यांचा खूप पाठिंबा होता, मी कुणाकडे लक्ष दिलं नाही, माझ्या डोळ्यासमोर फक्त माझं ध्येय होतं आणि मला ध्येय ते साध्य करायचंच होतं. हा तिचा निर्धार पक्का होता. हे दोघेजणं बच्चेंद्रजी पाल यांच्याकडे गेले. बच्चेंद्रजी पाल म्हणजे एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला. त्या एकमेव अशा होत्या की त्यांनी तिचा ध्येयाचा आदर केला, त्यांनी तिचा सन्मान केला. त्या म्हणल्या, अरुणिमा, तुझं मला खूप कौतुक वाटतंय, तू अतिशय धाडसी मुलगीस, तू तुझ्या ध्येयापासून विचलित होऊ नकोस. आणि तुला माहिती आहे का, तू तुझ्या मनातलं एव्हरेस्ट केव्हाच पार केलेस. आता फक्त तुला हे सिद्ध करून दाखवायचे, स्वतःला तुला सिद्ध करायचे आणि जगाला तू कोण आहेस हे ओळखून दाखवायचे. तिच्या मनाला खूप धीर आला. आपल्या कुटुंबाबरोबर आपल्यासोबत कोणीतरी प्रतिष्ठित महिला आहे आणि ह्यामुळे ती खूप सुखावली. मित्रांनो, तिला आता प्रशिक्षण घेण्याची गरज होती. नेहरू गिरीभ्रमण प्रशिक्षण केंद्र असं हे आशिया खंडातलं सर्वोत्तम प्रशिक्षण केंद्र समजलं जातं. तिथं तिचं आता 1.5 वर्षाचं प्रशिक्षण होणार होतं. यामध्ये तिला कठीण पर्वत चढणे, बरे वाईट कठीण अनुभव आले, आपल्या ध्येयापासून विचलित करणार हे प्रशिक्षण होतं. पण ती मागे सरली नाही, तिला हे प्रशिक्षण पूर्ण करायचंच होतं. हे प्रशिक्षण चालू असताना तिच्या काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या. त्या अशा की एका पायाला तर तिचा कृत्रिम पाय होता, टाच आणि चवडा. जेव्हा ती तिचा पाय, कृत्रिम पाय जेव्हा जमिनीवर रुतवत असे त्यावेळी तिला तो तिची टाच गोल गोल फिरत असायची, त्यामुळे तिला तो पाय घट्ट जमिनीवर रोवता येत नव्हता. आणि दुसऱ्या पायांची तर अजून हाडांची जुळवाजुळी करण्यासाठी तिच्या पायात स्टीलचा रॉड घातला होता. तो जोराने जरी पाय दाबला तरी तिला इतक्या वेदना होत होत्या, त्यामुळे तो पण पाय तिला घट्ट जमिनीत रोवता येत नव्हता. तशीच ती पुढं चालली होती, तिचं मन तिला सांगत होतं. आणि अशा परिस्थितीत शेर्पा मात्र काही तिच्याबरोबर जायला तयार होईना. शेर्पा म्हणजे गिर्यारोहकाच्या मदतनीस असतो, तो त्यांना धीर देणार असतो, ऑक्सिजनचा सिलेंडर पुरवणार असतो, असा तो शेर्पा. तो काही तिच्याबरोबर जायला तयार होईना, साहजिकच आहे ना. एखाद्या अपंग मुलीला आपण मदत करायची हे केवढं तिचंही धाडस होतं. अहो मुलांनो, साधी साधी गिर्यारोहण करणारी माणसंसुद्धा धजत नाहीत हे गिर्यारोहण करायला. सोपी गोष्ट नाही आहे ही. परंतु शेर्पा तयार झाला नाही. भाईसाहेब आणि घरच्यांनी त्याचं मन वळवलं आणि तो कसा तरी तिच्याबरोबर जायला तयार झाला. आणि आता 52 दिवसांची हिची ही लढाई अरुणिमाची सुरू झाली. हे प्रशिक्षण झाल्यानंतर एव्हरेस्ट सर करण्यासाठी 4 बेस कॅम्प्स करावे लागतात. पहिले 3 बेस कॅम्प चांगले होतात. चौथ्या बेस कॅम्प शिखरापर्यंत पोहोचताना हे अंतर 3,500 फुटांचं असतं आणि हे तिला आता पार करायचं होतं. पण चौथ्या टप्प्यामध्ये मृत्यूचं प्रमाण हे जास्ती असतं.
इथंच जास्त मृत्यू होतात, म्हणून याला डेथ झोन असं म्हटलं जातं. अहो, आदल्या दिवशी तिला बांगलादेशातला गिर्यारोहक भेटला आणि दुसऱ्या दिवशी तिला त्याचा मृतदेह त्या डेथ झोनमध्ये सापडला. काय वाटलं असेल तिला? क्षणभर ती घाबरली, थोडंसं तिच्या मनात भीतीचं सावट आलं. मृत्यू आपल्या पण जवळ येतो आहे की काय असं तिला वाटायला लागलं. पण तिने मनाला आवर घातला. तिचं मन तिला सांगत होतं, अरुणिमा तुला मरायचं नाही आहे, तू ह्याच्यासाठीच इथे आलेली नाही आहेस, तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे. आणि मुलांनो, पण ती असं म्हणतीये, ती कबूल करते की खरं सांगू का मुलांनो, मन जेव्हा आपलं सांगत असतं ना, तेव्हा आपलं शरीर पण तसं साथ देतं आणि शरीर पण वागत असतं तसं, आणि ती पुढे पुढे जायला लागली.